भीती ह्यावरती आता माझा तिसरा व्हिडिओ आहे. बऱ्याच जणांचे कमेंट्स पाहून मला असं वाटलं की याच्यामध्ये अजून सखोल माहिती देणं अत्यंत आवश्यक आहे. दोन व्हिडिओ ऑलरेडी मी केलेले आहे, तुम्ही नाही पाहिला तर आवर्जून ते व्हिडिओज पाहून घ्या. आज आपण 3 पॉईंट्स थ्रू जाणून घेणार आहोत की एक्झॅक्टली ह्या भीतीची कारणं काय आहेत. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सायकोलॉजिकल फॅक्ट्स जाणून घेतले होते, या व्हिडिओमध्ये आपण सायंटिफिक रिझन पाहणार आहोत की एक्झॅक्टली ही भीतीची कारणं काय आहेत आणि त्याला ओव्हरकम करण्यासाठी काय केलं पाहिजे. 3 पॉईंट्स आहेत. फर्स्ट थिंग, सायंटिफिक रिझन काय आहे ह्या भीतीमागे. सेकंडली, 4 ट्रिगर पॉईंट कोणते आहेत ज्याच्यामुळे ही भीती निर्माण होत असते. आणि थर्ड थिंग, ह्या भीतीला ओव्हरकम करण्यासाठी एक्झॅक्टली आपल्याला काय करणं आवश्यक आहे. चला तर मग पहिला पार्ट आपण जाणून घेऊया, सायंटिफिक रिझन एक्झॅक्टली काय आहे ज्याच्यामुळे भीती निर्माण होत असते. तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करून ठेवा, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेव्हा नवीन मी व्हिडिओ काहीतरी टाकेन तर त्याच्याबद्दल अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. सायंटिफिक रिझन हे आहे की तुमचं जे मेंदू आहे त्याच्यामध्ये एक सेंट्रलला छोटा मेंदू असतो ज्याला आपण लोकल भाषेत म्हणतो. सायंटिफिक त्याला अमिगडाला म्हटलं जातं. अजून एक शब्द त्याला आहे तो म्हणजे लिझर्ड ब्रेन. हा जो लिझर्ड ब्रेन आहे किंवा छोटा मेंदू आहे तो खूप सेन्सिटिव्ह असतो. तो तुम्हाला नेहमी अलर्ट देण्याचं काम करत असतो. तो नेहमी तुम्हाला सिग्नल देण्याचं काम करत असतो की समोर आता डेंजर सिच्युएशन आहे. किंवा तुम्ही जर कम्फर्ट झोनमध्ये असेल तर मोस्टली तो प्रयत्न करत असतो की तुम्हाला कम्फर्ट झोनमध्ये ठेवावं. पण आपल्याला नेहमी त्याच्या ऑपोजिट जाणं अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर तुम्ही कायमस्वरूपी त्या कम्फर्ट झोनमध्ये राहणार. आणि ह्या छोट्या मेंदूचं एक प्रॉब्लेम आहे, त्याला ॲक्च्युली माहीत नसतं की हे जे समोर डेंजर आपल्या आहे ते गुड डेंजर आहे की बॅड डेंजर आहे. आता तुम्हाला प्रश्न पडणार, हे गुड डेंजर आणि बॅड डेंजर नक्की काय? गुड डेंजर ते आहे जे तुमच्या पर्सनल ग्रोथला हेल्प करणार आहे. उदाहरण, समजा तुम्ही स्पर्धा परीक्षा देत असाल तर तुम्हाला एक नाहक भीती असते मनामध्ये की आपल्याला हे जमणार आहे नाही जमणार आहे. किंवा एखादं काम असं असणार आहे जे तुम्ही कधी केलेलंच नाही, तर त्याच्याबद्दल तुमच्यामध्ये भीती येणं स्वाभाविकच आहे. तर ही जी भीती आहे ही गुड डेंजर आहे, त्याला टॅकल करणं आवश्यक आहे. आणि बॅड डेंजर ते आहे की अशी सिच्युएशन आहे की जिथे आपला जीवसुद्धा जाऊ शकतो किंवा एक खूप मोठी रिस्क आपण घेणार आहोत जी नाहक आपला बळी त्यामध्ये जाऊ शकतो. तर सांगायचं काय आहे की ह्या छोट्या मेंदूला ते रेकग्नाईज करता येत नाही. त्याला फक्त माहिती आहे की आपण सिच्युएशन क्रिएट झालं की अलर्ट व्हायचं आहे आणि घाबरायचं आहे. त्याच्यामुळे हे आपल्याला आपल्या अवेअरनेसनुसार डिफरेन्शिएट आपल्याला करता आलं पाहिजे की हे गुड डेंजर आहे माझ्या ग्रोथसाठी आहे की बॅड डेंजर आहे ज्याच्यामध्ये खरोखरच पडायचं नाही, त्याला घाबरणं शहाणपणाचं ठरणार आहे. आता आपण जाणून घेऊया हे 4 ट्रिगर कोणते आहेत ज्याच्यामुळे भीती निर्माण होत असते. मी कोणत्याही सिच्युएशनला धरून बघा, तुम्हाला हे 4 पॉईंट्सपैकी कुठचं तरी पॉईंट्स त्याच्यामध्ये दिसणार आहे ज्या कारणामुळे आपल्याला भीती निर्माण होत असते. पहिलं जे कारण आहे ते अनसर्टन्टी आहे, म्हणजे अशाश्वती. आपल्याला माहिती नसतं की पुढे काय होणार आहे, अशा वेळी भीती निर्माण होत असते. इथे एक उदाहरण तुम्हाला सांगतो, एखाद्या मुलीचं जेव्हा लग्न होत असतं, अरेंज मॅरेज खास करून, तेव्हा तिला माहीत नसतं की तिच्या सासरी तिला कसं ट्रीट केलं जाणार आहे, कसं ती वावरणार आहे, कसं ती सगळ्यांना खुश ठेवू शकणार आहे. ह्या विचारांच्या घालमेलमध्ये तिच्यामध्ये एक अत्यंत मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झालेली असते. पण सांगायचा उद्देश काय आहे, जिथे जिथे अनसर्टन्टी येते तिथे भीती निर्माण होणं साहजिकच आहे. तसं जॉब इंटरव्ह्यूच्या वेळीसुद्धा होत असतं, आपल्याला माहिती नसतं की इंटरव्ह्यूअर जो आहे तो आपल्याला कसं ट्रीट करणार आहे, ओरडणार आहे, चांगल्या भाषेत बोलणार आहे, हा जॉब आपल्याला मिळणार आहे नाही मिळणार, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात आणि एक भीती निर्माण होत असते, कारण अनसर्टन्टी असते. सेकंडली, अटेन्शन सिच्युएशन जेव्हा आपल्यामध्ये येते तेव्हा आपल्यामध्ये भीती निर्माण होते. इमॅजिन करा, एखाद्या स्टेजवरती प्रोग्राम सुरू आहे, ती व्यक्ती स्टेजवरती उभं राहून बोलत आहे आणि ऑडियन्समध्ये तुम्ही बसलेला आहात. अचानक त्यांनी तुमचं नाव घेतलं आणि तुम्हाला स्टेजवरती बोलवलं आणि तुम्हाला याची कधीच सवय नसेल तर तुम्ही तिकडे फ्रीज आउट होऊन जाणार, तुम्हाला सुचणार नाही काय केलं पाहिजे. अशा सिच्युएशनला आपण अटेन्शनमुळे आलेलं फिअर म्हणतो, ठीक आहे. आणि तिसरा जो पॉईंट आहे तो म्हणजे चेंज. आयुष्यात मोठं काहीतरी बदल आला असेल किंवा अशी काहीतरी ॲक्शन आपल्याला घेण्याची वेळ आली असणार आहे जी आपण आयुष्यात कधीच केलेली नाही, अशावेळी आपल्याला भीती निर्माण होते. आणि चौथं कारण म्हणजे स्ट्रगल. तुमच्या आयुष्यात स्ट्रगल सातत्याने असेल तर सुद्धा तुम्हाला भीती निर्माण होऊ शकते. उदाहरण, तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत असाल आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारतच नसेल तर हळूहळू सेल्फ डाऊट येणार आणि तुम्ही हळूहळू स्ट्रगल फेस करत बसणार आहे आणि तिकडे भीतीला जन्म देणार आहात. तसंच जॉब इंटरव्ह्यूच्या वेळी किंवा स्पर्धा परीक्षांच्या वेळीसुद्धा आपल्याला अशा प्रकारची भीती येऊ शकते, कारण आपण स्ट्रगल करत असतो पण यश काही मिळत नाही, मग भीती मोठी होत जाते. अशी ही 4 कारणं आहेत. तुम्ही जर ऑब्झर्व केलं असणार, तुमच्या भीतीकडे आवर्जून बघा आणि तुम्हाला लक्षात येणार कुठची तरी ही 4 कारणं आहेत ज्यामुळे ह्या भीतीचं जन्म झालेला आहे.
मग इथे प्रश्न उरतो की याच्यातून सुटका मिळवण्यासाठी काही उपाय आहे का। इनफॅक्ट मला कमेंटमध्ये असे पण प्रश्न विचारण्यात आले होते की याच्यावर औषध गोळ्या काही आहेत का। इकडे एक सिंपलसं मी उत्तर सांगतोय, नाही। तुम्हाला भीतीसोबत जगता आलं पाहिजे, तुम्हाला ते शिकता आलं पाहिजे की आपल्याला ह्या भीतींना टॅकल कसं करायचं आहे, त्याला घेऊन आपल्याला पुढे कसं जायचं आहे। इथे तुम्हाला डिफरेंशिएट करता आलं पाहिजे की गुड फिअर आणि बॅड फिअर कोणते आहे। जे गुड फिअर आहे त्याला टॅकल केलंच पाहिजे, तरच तुम्ही कम्फर्ट झोनच्या बाहेर जाणार आणि तुमचा आत्मविश्वास वाढत जाणार आहे। बॅड फिअर आहे त्याला घाबरलंच पाहिजे, ते वास्तविक भीती असते। मग इथे प्रश्न उरतो, जर ह्या भीतीसोबतच आपल्याला जगायचं आहे तर एक्झॅक्टली मार्ग काय आहे जेणेकरून आपण सोयीस्कररित्या पुढे जाऊ शकतो किंवा आत्मविश्वासाने ह्या फियर्सना कंट्रोलमध्ये ठेवू शकतो। लिज गिलबर्ट यांचं एक पुस्तक आहे ज्याचं नाव आहे बिग मॅजिक। त्याच्यामध्ये स्पेसिफिक एक टॉपिक आहे फियरवरती। एक चांगलं उदाहरण त्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे, भीतीला नेहमी तुमच्या कारच्या मागच्या सीटवरती ठेवायचं आणि तुम्ही कार चालवायची आहे। थोडक्यात काय, तुमच्या आयुष्याचं कंट्रोल हे तुमच्या हातात आहे, ते नेहमी तुम्ही ड्राईव्ह केलं पाहिजे तुमची गाडी, आणि तुमचं जी भीती आहे ते नेहमी मागे त्याला बसवायचं आहे। त्याला तुम्ही गाडीतून बाहेर नाही टाकू शकत आहे, त्याला मागच्या सीटवरतीच बसवायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला फियरला हँडल करायचं आहे। सांगायचा उद्देश एवढेच आहे, फियर सोबत जगणं आणि यश संपादित करणं एक स्किल आहे, ते तुम्हाला वेळोवेळी प्रॅक्टिस करून डेव्हलप करणं आवश्यक आहे। इथे तुम्हाला डिफरेंशिएट करता आलं पाहिजे की गुड फियर कोणता आहे आणि बॅड फियर कोणता आहे। गुड फियरला ऑब्व्हियसली आपल्या ग्रोथसाठी वापरायचं आहे, त्याला खरोखरच टॅकल करून त्याच्यावर ओव्हरकम स्वतःला करून घ्यायचं आहे, आणि बॅड फियर आहे ती वास्तविक भीती आहे, त्याला घाबरणं हे सामान्यचं आहे। आय होप तुम्हाला या व्हिडिओतून नवीन काहीतरी शिकायला मिळालं असेल। तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमधून जरूर कळवा। चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा, व्हिडिओला लाईक करून प्रोत्साहन द्यायला विसरू नका। थँक्यू सो मच।